पनवेल तालुक्यात कोरोना महामारीचा प्रसार दिवसेंदिवस वेगाने होत चाललाय. गुरुवारी तालुक्यामध्ये तब्बल 222 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये महापालिका हद्दीतील 165 तर ग्रामीण भागातील 57 रुग्णांचा समावेश आहे. तर पनवेल आणि नवीन पनवेल इथं 2 तर ग्रामीण भागातील 6 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. तसेच आज तालुक्यामध्ये 122 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये महापालिका हद्दीतील 92 तर ग्रामीण भागातील 30 रुग्णांचा समावेश आहे. गुरुवारी महापालिकेमधील 2 तर ग्रामीण भागातील 6 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आज मिळाल्यामुळे त्यांची नोंद आजच्या अहवालात करण्यात आली आहे. महापालिका हद्दीतील पनवेलमध्ये 38, कामोठ्यामध्ये 28, कळंबोलीत 26, खारघरमध्ये 25, नवीन पनवेल इथं 15, घोटसाळ इथं 5, खांदा कॉलनीत 3, तळोजा वसाहतमध्ये 3, पेठाली इथं 2, पेंधरमध्ये 2, तर टेंभोडे, धरणागाव, तळोजे मजकूर, तोंडरे येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तर ग्रामीण भागातील आकुर्ली येथे 4, बामणडोंगरी येथे 2, दापोलीमध्ये 2, करंजाडे येथे 3, केळवणेमध्ये 2, कोपरोली येथे 13, शिरडोणी येथे 3, सुकापूरमध्ये 3, उलवे येथे 5, तर आदई, आपटे, आजिवली, बंबावीपाडा, भिंगार, भिंगारवाडी, पाटणोली, डेरवली, देवत, दिघाटी, कोळवाडी, मोहो, नांदगाव, पळसपे, पालेबुद्रुक, शेडूंग, वडघर, विसुंबेवाजे आणि हरिग्राम येथे प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. तसेच महापालिका हद्दीतील पनवेल शिवाजीनगर झोपडपट्टी येथे 1, तर नवीन पनवेल तिवारी हाऊस दुसरा मजला रोड नंबर 15 प्लॉट नंबर 6 सेक्टर 19 येथे 1 रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तसेच महापालिका हद्दीतील पनवेल येथे 29, न्यू पनवेलमध्ये 8, कळंबोलीत 18, कामोठेमध्ये 13, खारघर येथे 18, तळोजेमध्ये 6, तर ग्रामीण भागातील आदय येथे 2, बामणडोंगरी येथे 2, चिंचवण येथे 2, करंजाडेमध्ये 2, उलवेमध्ये 4, विसुंबे येथे 4, उसरलीमध्ये 3, तर दिघाटी, पाटणोळी, कोळवाडी, कोण, कुंडेवहाळ, नेरेसाई, सावळे, शिरडोन, तारा, सुकापूर येथे प्रत्येकी 1 रुग्ण बरे झाले असून त्यांना आज घरी सोडण्यात आलं आहे. दरम्यान आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील 3,330 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 2,006 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून 90 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे 1,234 ऍक्टिव्ह रुग्ण आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.